मोदी की गॅरंटीवर जनता का भरोसा एका वाक्यातच सांगता येईल मला असं वाटतं की ज्या पद्धतीने माननीय पंतप्रधान मोदीजींनी देशाचं जगात नाव वर नेलं जी ट्वेंटी आणि बाकी पाचवी अर्थव्यवस्था आपण झालो तिथपासून ते गरीब कल्याणकारी योजना गरीबातल्या गरीब व्यक्तीपर्यंत सक्षमपणे पोहोचवण्यात आल्या या सगळ्याचा मिलाप आपल्याला या निवडणुकीमध्ये निकाला तर नक्की दिसतो ज्या पद्धतीने या सर्व जो निकाल बघितला तिन्ही राज्याचा महिला केंद्रित अनेक योजनांचा उल्लेख या संपूर्ण प्रचारादरम्यान करण्यात होता त्याचा परिणाम जाणवतो या मला असं वाटतं की बहुधा बिहारची निवडणूक असेल तिथपासून आपण पाहतो <coughs> म्हणजे पोस्ट करोनातली पहिली निवडणूक त्या अर्थाने महिला मतदार हे मोठ्या प्रमाणात मोदींच्या बाजूने मतदान आहेत आणि मध्ये एक सर्वे आम्ही केला त्यात तर घरातल्या पुरुषाने सांगितलं वेगळ्या पक्षाला मत देत तरी पण महिलांनी मोदींसाठी भाजपला मत दिलं हे त्या सर्वेती आलं कारण मला वाटतं ज्या महिला उत्तर प्रदेशमध्ये घर प्रधानमंत्री आवास योजनेतना झाल्यानंतर ते तुमच्या नावाने म्हणजे महिलेच्या नावाने होतं ही आपल्याला बाहेर बसून महाराष्ट्रातून कारण महाराष्ट्र अतिशय सामाजिकदृष्ट्या पुरोगामी आहे कल्पना करवणार नाही पण त्या बाईला आपल्या नावाचं घर हा आयुष्यभरासाठी एक आनंदाचा विषय असे अनेक योजना आहेत की करोनामध्ये नवरा कमवत नव्हता मुलगा कमवत नव्हता वडील कमवत नव्हते भाऊ कमवत नव्हता पण घर उपाशी झोपत नव्हतं कारण मोदीजी रॅशन फुकट देत होते अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या महिला मतदारांना मोदींप्रती आपल्या सद्भावना आणि आपण मत दिलं पाहिजे असं वाटायला हवं होत्या भाजपची कोणती रणनीती यशस्वी ठरली असं वाटतं मला पण रणनीती एक नसते सगळ्या प्रकारचे जसं आता आमचे शिवराजसिंग चव्हाण हे अठरा वर्ष मुख्यमंत्री आहेत काम चांगलं केलं आहे का तर चांगलं केलंच आहे आणि त्यामुळे त्यांना मतदान मिळणारी एक मोठा सेक्शन होताच पण पुन्हा एक असाही असतो की तेच तेच मुख्यमंत्री काय कोणतरी आपल्याला वेगळी असलं पाहिजे तर त्यांच्याबरोबरी चार पाच दिग्गज अजून असे उतरले की जे एखादं तेही मुख्यमंत्री होऊ शकतील तर ती जी अँटी इन्कमन्सी कुठेतरी दहा पंधरा टक्के असते ती आम्ही खोडून काढली अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या थोड्या म्हटल्या तर यावेळी सगळ्यांना आश्चर्य वाटलं की डायरेक्ट खासदार केंद्रीय मंत्री विधानसभेत कसे उतरवले आता माझ्याबरोबर जे माझे ज्येष्ठ सहकारी कैलास विजयवर्गी सरचिटणीस आहेत ते विधानसभा लढत आहेत त्यांना ते कल्पनाही नव्हती त्यांच्या मुलाने लढवायची वेळ होती खरं म्हणजे पण त्यांना तिथे पाठवलं अशा अनेक गोष्टी आहेत की मला वाटतं की ज्या म्हणजे आता छत्तीसगडमध्ये महादेव ॲप या भ्रष्टाचारावर आम्ही आघात करतच होतो पण त्याचवेळी भाताला भाव हा ज्या दिवशी आम्ही घोषित केल्यानंतर एक माहोल बदलला तर त्याचं रोजचं जे मॉनिटरिंग असतं की त्या राज्यांमधनं जनतेचा फील काय येतो आहे आणि त्याच्यावर आपण काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी या पाहिल्या पण या सगळ्यात नेहमीच वरचड जे राहतं मोदी की गॅरंटीपर जनता का भरोसा तेलंगणा असो राजस्थान असो किंवा मध्य प्रदेश असो यामध्ये काँग्रेसचं काय चुकलं आणि भारतीय जनता पक्ष कशामुळे जिंकलं नाही काँग्रेसचं चुकलं मी खरं सांगू का आज निवडणुकीत चुकलं असं नाही राजस्थानमध्ये दलित महिलेवर बलात्कार झाला काँग्रेसचं दिल्लीचं नेतृत्व गप्प बसलं पण मणिपूरवर मात्र गदारोळ माजवलं हे जनता बघते ना हो। कन्हैयालालला कोणतरी मुसलमान आतंकवादी होऊन गळा कापून जातात तुम्ही एक शब्द उच्चारत नाही का तर असं बोललं तर मत मुसलमानांची मतं जातील मुसलमान सामान्य या गोष्टीला कधी पाठिंबा देत नाही पण तुमच्या ती हिंमत नाही ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की ज्या काँग्रेसला अतिशय जड गेल्या आणि काय ते वक्तव्य प्रियंका गांधींचं ज्योतिरादित्य का कद देखो का उंची राजकारणात उंचीवर बोलतात की राहुल गांधी त्या क्रिकेट मॅचनंतर बोलला हा बालिशपणा कधीच कुठलाही भारतीय जनमानस स्वीकारत नाही हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि तेलंगणात तर काँग्रेसला जो विजय मिळाला आहे तो भारतीय जनता पक्षाने जी मतं के सी आरची घेतलेली आहेत त्यामुळे तो त्यांना मिळाला आहे पण त्यांचा तिथला विजय हा अभिनंदनीय या चार राज्याच्या विधानसभेच्या निकालानंतर काय वाटतंय की लोकसभेमध्ये काँग्रेसचं बार्गेनिंग पॉवर कमी आहे मला वाटतं प्रामाणिकपणे सांगायचं तर मी कधीच विधानसभा आणि लोकसभा याचं एकत्र काहीच गणित मांडत नाही आता मागच्या वेळी आम्ही मध्य प्रदेश राजस्थान हरलो होतो पण सगळ्या लोकसभा आम्ही जिंकलो होतो ते त्यामुळे त्याचा तसा काही संबंध नाही पण हे खरं आहे की कर्नाटक जिंकल्यानंतर काँग्रेसने इंडी अलायन्समध्ये तोपर्यंत तो नितीश कुमार का ममता बॅनर्जी कोणतरी निमंत्रक करता आलं तरी चालेल इथपर्यंत आलं होतं कर्नाटकच्या जा विजयानंतर जो घुमजाव मारला काँग्रेसने आणि आता आम्हीच हे इंडिया अलायन्स पाहत आहे त्यामुळे इंडी अलायन्स आता ह्या निकालानंतर टिकेल असं दिसत नाही एका वाक्यात सांगायचं झालं तर विजयाचा कर्णधार कोण अर्थात मोदी धन्यवाद हे होते विनोद तावडे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की मोदींच्या चेहऱ्यावरची निवडणूक लढली गेली आणि त्यामुळेच विजय प्राप्त झालेला आहे नवी दिल्लीत व्हिडिओ जर्नलिस्ट नितीनसह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत